पुणे महाराष्ट्रात आपले स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे शेव। आपल्याला शेव तिखट शेव बनवायचे आहे। हे आपली दिवाळीचीच रेसिपी आहे मैत्रिणींनो। तर आपण हे मी एक वाटी पीठ घेतले चण्याचं, हे साजूक तूप त्याच्यात घालायला, मीठ आहे, हे लाल तिखट आहे। तर आपण पीठ मळून घेऊया। आता हे चवीपुरतं थोडंसं मीठ, आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तिखट घालायचं। आपण थोडा ओवा घालूया। थोडासा हा गरम मसाला आहे तो मी घालते। जास्त तिखट पण नाही बनवायचं, आपल्या आवडीप्रमाणे तिखट घाला। हे साजूक तूप टाकलं तर हे आपल्या आवडीप्रमाणे तिखट मीठ घालायचं। आणि आता पीठ मळून घेऊया आपण। हे गरम पाणीच घेतलेलं आहे मी, जेवढं लागेल तेवढंच पाणी घ्यायचं, नाही तर एकदम पीठ आपलं सैल होईल। जास्त सैल पण करायचं नाही आणि घट्ट पण जास्त नाही। पीठ चांगलं भिजलेलं आहे, त्याची शेव बनवायची आहे। तर आपलं हे पीठ आता त्याची शेव पाडूया आपण। तर ह्या शेव पाडायचा साचा आहे, त्याच्यात हे पीठ आता भरूया आणि शेव बनवून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, आता आपण शेव पाडून घेऊ। गॅस आपण स्लोच ठेवायचा। तर अशा प्रकारे आपण शेव बनवून घेऊया। आमची शेव तयार आहे। तर कशी वाटली आमची रेसिपी हे आमच्या चॅनलला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आमची शेव एकदम कुरकुरीत झालेली आहे, तर तुम्हीही अशीच बनवा आणि आमच्या चॅनलला कमेंट करा। तुम्ही कळवा आम्हाला त्या रेसिपी आवडली म्हणून। तर आमची रेसिपी पाहण्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींना।